तर जगभर धुमसणारी मोटर स्पोर्ट्स स्पर्धा आता आपल्या राज्यातही रुळू लागली आहे. याचाच प्रत्यय गोव्यात सुरू असलेल्या रेन फॉरेस्ट चॅलेंज स्पर्धेत आला. जगभरातल्या 46 स्पर्धकांमध्ये राज्यातले 6 स्पर्धक सहभागी झाले असून अत्यंत थरारक, अवघड आणि प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत त्यांची कामगिरी अव्वल ठरतीये. देशात प्रथमच गोव्यात सुरू असलेल्या फोर्स गुरखा रेन फॉरेस्ट चॅलेंज स्पर्धेत महाराष्ट्रातले 6 स्पर्धक सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. अवघड चढउतार, खाचखळगे, तुडुंब पाणी असे एकापेक्षा एक अवघड टास्क असणाऱ्या या स्पर्धेत चालकाच्या शारीरिक आणि मानसिक कौशल्याबरोबर गाडीचा सुद्धा कस लागतो. सगळे टास्क पूर्ण केल्याचं समाधान आहे आणि उत्कृष्टरित्या आम्ही टायमिंग करून, टेक्निकचा वापर करून सगळ्या टास्क पूर्ण केल्या. दुसरा आनंद असा आहे की आम्हाला नवीन गोष्टी, नवीन टेक्निक्स शिकायला आणि अंमलात आणायला खूप वाव मिळाला आता. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.